मी माझ्या दोन्ही बायकांना कंटाळलोय, पुरता वैतागलोय, सतत माझ्यावर संशय, सतत भांडण. आणि समजा जर तिसरी आली तर? शशी, ही कोण? मी शशिकांतची तिसरी बायको. सगळं खोट आहे, फोटो आहेत पण खोटो आहेत, खोटे. आज मौसम ऑसम आहे आणि कॅरी ऑन देशपांडेची ऑसम टीम माझ्या सोबत आहे. आणि पहिला प्रश्न पुष्करला आहे, त्या प्रश्न विचारण्याच्या आधी मी त्याला हे गुलाबाचं फूल देणार आहे, पण हे गुलाबाचं फूल तो कोणाला देणार आहे हे आता बघायचं. कुणी दिलं? कुणी दिलं? मोठा पेज आता काय दिलं? ऐक ऐक, उत्तर तुलाच का, तुलाच का? उत्तर खूप सोपं आहे. विजय पाटकर सर सोडून सगळं राहायचंय तुला. उत्तर खूप सोपं आहे, उत्तर खूप सोपं आहे. याचा गुलकंद करणार आहे मी, आणि हा प्रेमाचा गुलकंद प्रत्येकाला एक एक चमचा खायला खाणार आहे. करेक्ट कास्टिंग आहे सर. सर काय म्हणायचं तुम्हाला, सही जवाब ना, म्हणून तुम्ही याला निवडलं? म्हणून निवडलं. मला मला म्हणाला पुष्की काय माझा विषय, कॅरेक्टर काय? म्हणजे पहिले डोळे उघड, एवढं काय विचार म्हणजे कॅरेक्टर नाही आहे, एवढं काय बुद्धिमान कॅरेक्टर यात नाही आहे. म्हणजे काय करतं, म्हणजे कॅरेक्टर असं आहे की तू छान पोकर फेस ठेवून लोकांच्या खिल्ल्या उडवतो, टेर घेसतोस, 8-10 मुली सतत तुझ्याकडे असतात. तेव्हा तो देशपांडे दिसला का तुम्हाला? तेव्हा तो देशपांडे, तेव्हाच म्हणून देशपांडे दिसला की असा देशपांडे आहे जो खरंच इनोसेंट आहे, पापबिरू आहे, कुठेही तो बाहेर खाली नाही आहे, काही नाही आहे, असा पूर्ण चित्रपट आहे. पण काटे कोणाला लागू नयेत म्हणून मी तोडण्याचा सगळे विचार केलेले आहेत त्यांनी, निर्मात्याने तिथे. असा चित्र मला दिसला जो पुष्करला मी कित्येक वर्ष बघतोय, खूप जुना माझा मित्र आहे, 20-22 वर्ष जुना माझा मित्र आहे पुष्की. आणि एवढे जुने मित्र एकत्र काम करतात, ती एक गंमत असते ना, की मी वाट बघत असतो की माझे मित्र, जेव्हा मी डिरेक्टर असतो तेव्हा माझे जवळचे कोण मित्र आहेत की ज्यांना मी काम देऊ शकतो, की मी त्याआधी मग रिलॅक्स असतो. उगाच मला ज्यांची जमतच नाही असं काम करण्यात काही मजा नसते. डिरेक्टर साहेब बोललेले आहेत पण आमच्या टास्कमधून ते सुद्धा वाचणार नाही आहेत. आता हे फूल मी पुन्हा त्यांना देणार आहे आणि तुम्हाला हे फूल आता कोणाला तरी द्यायचं. चौगीने फुल, चौगीने एक पुन्हा एक कोडाक मोमेंट इकडे झालेली आहे. आणि आता मी पुष्करकडे वळते. पुष्कर अर्थात एक धमाल सिनेमा, विजय पाटकर सरांचं दिग्दर्शन आणि या सगळ्या सौंदर्यवती सोबत कसा अनुभव आहे? अरे अप्रतिम अनुभव. म्हणजे ह्या सिनेमाचं शूटिंग संपूच नाही असं सतत वाटायचं, कारण सतत आजूबाजूला हॉट मुली फिरत आहेत आणि शूटिंगचे दिवस वगैरे वाढवण्याचा प्रयत्न केला? नाही नाही, कारण तिथे तिथे नाही नाही, तिथे आमच्या अत्यंत चांगल्या. खरं बोलतोय, हा खरंच खरं बोलतोय, कारण ह्याच्या जनगण म्हणजे ह्याने डिरेक्ट केलं होतं ना फिल्म, राजसाहेबांच्या हस्ते उद्घाटन होतं आणि मला त्यांनी सकाळी दुपारी सांगितलं मला की विजय मला जावं लागलं. अरे आणि पॅक म्हणत जा तू, पण गेल्यानंतर सुद्धा 15 मिनिटं तिकडेच घुटमळत होता तरी सुद्धा, की आता कळ पाय निघत नव्हता. हो, पाय निघत नव्हता. आणि शूटिंगचे डेट्स वाढवू शकत नव्हतो याचं कारण आमच्या निर्मात्यांचा चेहरा सतत मला डोळ्यासमोर दिसायचा, की मराठी सिनेमाचा निर्माता ज्याला खरंच ह्या क्षेत्रात पहिला सिनेमा प्रोड्यूस करत असताना त्यांना उभं करणं हे सुद्धा नटांचं काम आहे. त्यामुळे शूटिंगच्या डेट्स वाढल्या नाही, पण पॅकअप झालं तरी आम्ही सगळे एकत्र असायचो, घरी जाताना सगळे एकत्र जातो, म्हणजे दंगा धमाल मस्ती ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन सतत असायची. डान्स केलेला आहे, मी आज एवढी गाणी सगळी बघितलेली आहेत. अर्थात डान्स रियालिटी शोचं अँकरिंग तू करत होतास, तेव्हाही तू काही टिप्स घेतलेल्या असतील, पण हे एवढा सगळे डान्स तू केलेस आणि ही मजा, म्हणजे या टिप्स कोणाकडून घेतल्या? खरं सांगायचं तर मानसी नाईक बरोबर डान्स करण्यासाठी तुम्हाला एक वेगळं काळीज लागतं आणि स्किल पण लागतं, एक धाडस लागतं. आधी हो म्हणायला हो धाडस लागतं आणि मग त्यानंतर ते निभावून नेण्यासाठी वेगळं स्किल लागतं. सो मी मानसीला परफॉर्म करताना बघितले, मी हेमलताला परफॉर्म करताना बघितले आणि मला जेव्हा विजयने सांगितलं यांच्यावर डान्स करायचा आहे, मी आंधळा विश्वास टाकला सुजितवर, कारण सुजितसारखा बॉलिवूडमधला एवढा मोठा कोरिओग्राफर आपल्या सिनेमाला मिळालेला आहे. सो त्याच्यावरती विश्वास टाकायचा आणि
एक केलं की मी इंटर कॉलेजला फोक डान्स करायचो, मी युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल फोक डान्समध्ये मिळवलेलं. गेल्या अनेक वर्षांमध्ये मला कोणी डान्स करायला विचारलंच नव्हतं. सो ह्या निमित्ताने मला सगळे सांगत, अरे तू चांगला नसतोस, तुला का नाही सिनेमात डान्स करायला मिळत. सो ह्या निमित्ताने विजय सर आणि सुजित ह्यांनी माझ्याकडनं ते करून घेतलं. नाही नाही, अरे तू डान्स करेगा, कॅरी ऑन देशपांडे, यू कॅन डू इट. काय बात. आणि मानसीकडे मिळते, मानसी वर्षाच्या सुरुवातीपासूनच तू एक एक असे हुकमाचं एक टाकत आहेस आमच्या समोर. आणि आता कॅरी ऑन देशपांडे, जलवा अगेन. अरे बहुत बडा जलवा. Very much excited and nervous, and it's all thanks to my captain of the ship, Vijay sir. कारण माझी ड्यू इच्छा होती त्यांच्यावर काम करण्याची आणि ती कॅरियरमुळे पूर्ण झाली. एक वेगळी भूमिका आणि व्यक्तिरेखा परत एकदा पुन्हा एकदा 11 डिसेंबरला प्रेक्षकांसाठी मी घेऊन येत आहे. मल्लिका या व्यक्तिरेखेचं नाव. या आता व्यक्तिरेखेबद्दल जर तुम्हाला विचारशील की काय कॅरेक्टर आहे एक्झॅक्टली, तर जसं विजय सरांनी पोर्ट्रे केलं ना त्यांच्या इमॅजिनेशन इमॅजिनरी जे काय होतं ते, तर आय होप की ते मी पार पाडलेलं आहे. आणि जसं मी म्हणाले की सरांबरोबर काम करणं, बिकॉज ही हिमसेल्फ इज अ व्हेरी बिग लेजंड, आणि कॉमेडीचा इतका मोठा इस्पिकचा एका जर एक डिरेक्टर म्हणून मला लाभला तर वाय नॉट ॲज अ कलाकार म्हणून. हा माझ्या विरुद्ध कट आहे. दुसरी बायको आल्यावर खूप काही घडतं, आता तिसरी बायको आल्यावर तर काय घडेल. म्हणजे तर ज्या प्रकारे त्यांनी माझ्यामध्ये तो विश्वास दाखवला की नाही मल्लिका हे कॅरेक्टर तू करू शकतेस, आय एम व्हेरी थँकफुल टू हिम अँड माय प्रोड्युसर्स गणेशजी. कोस्टार्स तर आहेत, माझा शाहरुख इकडे उभा आहे ज्याला तू रोज दिलं पण त्यांनी मला नाही दिलं, बट दॅट्स फाईन. शाहरुख मोमेंट होऊन जाऊ दे, शाहरुख मोमेंट, येस प्लीज प्लीज. प्रयत्न आहे ज्याच्यामुळे शूटिंगचे दिवस वाढवण्याचाही तो प्रयत्न करत होता, हे सगळं आपल्याला मान्य नाही. आणि हे खूप आवली कलाकार आहेत निलिमा, यू नो दॅट. आणि त्याच्यात मी म्हणजे अशी त्याच्यामुळे भरपूर काही शिकायला मिळालं त्यांच्याकडून. आणि खरंच एक आउट अँड आउट कॉमेडी जॉनर, कम्प्लीट विजय पाटकर जॉनर तुम्हाला बघायला मिळणार आहे. हसी मजाक है, धमाल मस्ती है, नॉटीनेस है, सो इट्स मोर ऑफ अ कम्प्लीट पॅकेज आउट अँड आउट कमर्शियल जो 11 डिसेंबरला आपल्याला बघायला. एक अफलातून गाणं सुद्धा आम्ही बघितलेलं आहे ज्याच्यात शकीरा डान्स झालेला आहे, नंतर दुसऱ्या गाण्यात भिल्ल डान्स सुद्धा झालेला आहे. असे व्हरायटी ऑफ सॉंग्स आहेत, पण शकीरा स्टेप प्लीज. बट इट्स ओनली, तुला माहितीये की मी एकटी कधीच नाचत नाही, सो लेट्स लाईनीत येऊन आपण एक लाईनीत एक नॉटी नॉटीचा एक स्टेप करू. या तुम्ही पण या. नाही मॅडम, सॉरी सर, नाही नाही इट्स इनकम्प्लीट यार. चलो डोलारे होणाची इतना डोलारे. चलो I'm a naughty naughty girl, I'm a shona shona. One more time. I'm a naughty naughty girl, I'm a shona shona. हेमलता कसा एक्सपिरियन्स होता? खूप अप्रतिम एक्सपिरियन्स होता, बिकॉज वेगळं काहीतरी करत होती, वेगळं कॅरेक्टर करत होती, जे खूप सुंदर होतं. दिसायला सुंदर हवी, ती भांडखोर हवी, संशय घेणारी होती. आणि यामध्ये सगळ्यात सुंदर असं होतं की दुसरी बायको का केली, याचं रिझन जे काय दिलं ना पुष्करने सिनेमामध्ये ते अप्रतिम आहे. का 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 सांग. कुठल्याही स्त्रीवर अन्याय होताना शशी देशपांडे बघू शकत नाही, त्यामुळे पहिलं लग्न तो समाज रीत म्हणून करतो आणि दुसरं लग्न समाज कार्य म्हणून करतो. कोण करतो? खूप मोठा विचार आहे. फक्त देशपांडे करू शकतात. आणि मला खरंच आता भीती वाटू लागली आहे की हा सिनेमा पाहिल्यानंतर पुरुषांनी हे रिझन देऊन दुसरं लग्न करू नये प्लीज, असं काही नका. पण हा संदेश आम्हाला समाजात बिलकुल द्यायचा नाही, आणि हा संदेश मी देऊ शकतो. त्यासाठी माझ्यासारखी बायको लागते परमिशन द्यायला. सगळी लोक सीमा कदमला शोधणार लग्न करण्यासाठी. सर्वात संदेश हाच आहे की एका मोबाईल मध्ये ड्युएल सिम कार्ड आपण भरताना सुद्धा आपल्याला त्रास होतो, एका घरात दोन बायका भरायला जाऊ नका.
तुमची सिम कार्ड उडतील, अँटेने फुटतील, हँग होतील, आणि हे सगळं मी या सिनेमात अनुभवलंय. सतत संशय, सतत माझ्या मागे लागणं, आणि मनात काहीही नसताना माझ्यासारख्या पापभिरू माणसाच्या मागे सतत लागून हा जो काही सिनेमा करत असताना ह्या मुलींनी सगळ्यांनी त्रास दिलाय ना ऑन स्क्रीन, हा कुठल्याही पुरुषाच्या नशिबी येऊ नये एवढंच माझं म्हणणं आहे. असं काही नाहीये, असं काही नाही, खूप गोड सिनेमा केलेला आहे आम्ही. हा हो, पण तुम्ही सिनेमात मला स्क्रीनवरती त्रास दिलेला आहे? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. फक्त एवढंच की कुठे चाललास, काय करतो? अरे कोणाशी बोलते, का बोलते, कशासाठी? हेच जमलं नाही, या इथेच थांबलो नाही तर आम्ही याच्या मागे जासूस सुद्धा लावलेला की जा बाबा ह्याचे फोटो काढून आण. आणि फोटो आणले तर हे काय, कुणाला भेटला होतास, काय चाललेलं? असं सुंदर अप्रतिम कॅरेक्टर केलेलं आहे म्हणजे विजय सरांनी मला दिलं आहे. थँक यू टू विजय सर. गोळी गुलाबी कधी थोडा रंग रुसवा, घर खुर तरीही वाटे नाव फसवा, कळलं काही नाही मनाला कुठला, पण गुलाबी गुलाबी नकळत सुटला, पण गुलाबी गुलाबी अलगत रुतला, पण गुलाबी गुलाबी नकळत सुटला, पण गुलाबी गुलाबी अलगत रुतला. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? माझा एक्सपिरियन्स एकदम सुपर्ब होता. इतके तुम्ही बघताय धमाल अँड ऑल दॅट, तर मी एक नवीन पॅच नवीन येते, एक्साइटमेंट, नर्वसनेस, सगळं 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 एकत्र, असं बोलतात ना शब्द कमी पडतात काय आपलं फिलिंग एक्सप्लेन करत, तेच माझ्याबरोबर होते. आता एक डिफरन्स आहे, देशपांडे हे माझे मामा लागतात, मी ह्या ह्यांच्या खिचडपट्टीमध्ये मी नाही आहे, मी ह्यांची भाजी मिस केलंच काय. मी माझ्या लाईफमध्ये मी आणि सनी जे संजय खापरे कॅरेक्टर डील करतात, आम्ही आमच्या लाईफमध्ये एवढे खुश आहात ना की आम्हाला काही फरक नाही पडत इथे काय चाललंय. पुष्कर, कॅरी ऑन देशपांडेमधली तुझी कॅरी ऑन मुवमेंट कुठली होती? मला अख्ख्या सिनेमामध्ये विजय पाटकरनी एक मुवमेंट दिली होती जी तुम्हाला खरं तर मोठ्या पडद्यावरतीच बघायला मिळणार आहे. आणि विजय किती उत्तम अभिनेता आहे आणि त्याच्याचबरोबर दिग्दर्शक म्हणून त्याचं बारीक सारीक कसं लक्ष असतं हे तुम्हाला ते दिसणार आहे की ह्या सिनेमामध्ये मी माझ्याच घराच्या गार्डनमधनं फुलांच्या ताटव्यावरनं उडी मारून जात असताना त्यांनी दिलेली जी मुवमेंट होती ना, दॅट वॉज आउटस्टँडिंग. आणि ती तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघताना लक्षात येईल की हा विजय पाटकरचा सिनेमा आहे, ही मुवमेंट विजय पाटकरची, हा जॉनर विजय पाटकरचा. एक्साइटमेंट वाढवलेली आहेस त्यामुळे आता ती कॅरी ऑन मुवमेंट बघायला सांगणार आहे. आणि मानसी, कॅरी ऑन मुवमेंट कुठली? आय थिंक ऑल मोमेंट्स वर कॅरी ऑन, कारण इट्स अ कॅरी ऑन देशपांडे मूवी. बट माझा फेवरेट कॅरी ऑन मोमेंट नव्हतं तर कॅरी ऑन गाणं होतं, विच इज माय इंट्रोड्युसिंग सॉन्ग नॉटी गर्ल. कारण मी अशी कधीच आय डाऊट ना, मी अशी कधी दिसलेलीच नाही आहे सिल्वर स्क्रीनवर. सो म्हणजे ते लाल आणि पिंक केस आणि साजेशी तशी बॉडी वगैरे, जे ॲक्च्युली सरांनी मला तो टाईम स्पॅन दिला की जिकडे मी जर ॲप्स काढू शकेन. सो आय थिंक या दॅट वॉज माय कॅरी ऑन सॉन्ग. पण ही साडीमध्ये सुद्धा खूप छान दिसली. सागर कारंडेला या सिनेमामध्ये मी धो धो धुतले. अप्रतिम मला संधी दिली आहे विजय सरांनी त्याला धुण्याची. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तुमची कॅरी ऑन मुवमेंट? माझी कॅरी ऑन मुवमेंट जेव्हा पिक्चर कम्प्लीट झालं, फिल्म कम्प्लीट झालं, तेव्हाच कळलं की बऱ्याच गोष्टी कॅरी ऑन आहेत माझ्या आयुष्याला. याच्यानंतर कॅरी ऑन कॅरी ऑन, कारण मला खूप पॉझिटिव्ह रोज एकदा स्वतःला पण म्हणावं वाटतं. हो ऑफकोर्स, ते तर आहेच. माझी कॅरी ऑन जी होती की पहिल्या की पुष्करला मी 8 हिरोईन दिल्या, ही थोडीशी मोमेंट होती. पण मला जेव्हा सिनेमा संपला तशी कळं फील आहे, पॉझिटिव्ह पहिल्या दिवसापासून आहे मला की तुम्हाला प्रत्येक पोस्टरमध्ये मला दिसेल, कलर्समध्ये दिसेल, मला ती पॉझिटिव्हिटी घेऊनच मी जगतो आहे. स्टील आय एम कॅरी ऑन. कॅरी ऑन मोमेंट ॲक्च्युली माझी पूर्ण फिल्म आहे. बट एक जर सीन सांगायचं असेल तर एव्हरी न्यू कमरला पाहिजे की तिची एंट्री अशी हो एकदम स्लो मोशनमध्ये, केस उडत आहेत, समोर तुझ्या हिरोला बघते, असा एक सीन सरांनी मला दिला आहे ज्यात मी येते पळत पळत पळत. फर्स्ट एंट्री? ॲक्च्युली हां, काइंड ऑफ फर्स्ट एंट्री आहे. हवा आहे, स्लो मोशन आहे, माझा हिरो आहे,
आय थिंक दॅट टिपिकल हिरोईन टाईप माझी ती एक एंट्री ती माझ्यासाठी कॅरी ऑन मुवमेंट असेल त्या. आणि आता मी इथे पुन्हा एकदा बोलवणार आहे सावनी आणि कीर्तीला. सावनी आणि कीर्ती प्लीज या इकडे. तुमची इथे आता खास गरज आहे कारण आम्ही आता खूप धमाल केली आहे. आम्ही डान्स केलेला आहे. आम्ही बऱ्याच काही मोमेंट्स जाणून घेतलेल्या आहेत. तर तुमची कॅरी ऑन मोमेंट कुठली होती? अरे बापरे, मी जेव्हा हे गाणं पहिल्यांदा ऐकलं तेव्हाचीच विजय पाटकरांनी हे खुश आहे. गायिका सुद्धा सुंदर पाहिजे. ऋषिकेश कामेरकर तो सुंदर, सावनी, कीर्ती सगळे सुंदर आहेत. रोहित प्रधान तो पण सुंदर दिसतो. मला आमचं महेश आहे, चिनार महेश म्हणला महेश आहे तो पण सुंदर. सगळ्यांनी या. आता एक आपण खास कॅरी ऑन मोमेंट इकडे आता एन्जॉय करणार आहोत. आणि मी सावनी आणि कीर्तीला बोलवलंय त्यामागे एक माझं विशेष हेतू आहे कारण आता तुम्ही गाणार आहात आणि सगळे डान्स. आणि आम्ही कुठलेही शब्द न चुकता गाणार आहोत असं मी आधीच म्हणते. जीवनाचा घाट मोठा नाग मोडी वळली, सुखाच्या गावावर दुःखाची का किरळी, मंगळाची गोची गार झाली वशी करणी, नाही लढाई नशी बात येई हरणी. लग्नो बा 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 लग्नो बा. मनाचा इंजिन रेडी गाडी नाही सुटली, लग्नाची कोडी थोडी थोडी काही सुटली, दिला अंगारा पोर पटकन पटली, पायाशी प्राण तुझ्या आस माझी फिटली. लग्नो बा 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 लग्नो बा. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट. कॅरी ऑन देशपांडे. मी पिंजऱ्यामधला पोपट कैसाचा,